येळावी मध्ये द्राक्ष बागेच्या औषधांची चोरी करण्यात आली. अंदाजे 5 लाख रुपयांची औषधं लंपास झालीत. शेड पासून जवळच असणाऱ्या द्राक्ष बागेत चोरांनी मुदत संपलेली आणि स्वस्तातली औषधं टाकून दिली. येळावी इथं द्राक्ष बागांच्या औषधांची चोरी झाली. अंदाजे 5 लाख रुपयांचे औषधं लंपास झाली असल्याची माहिती मिळते. तासगाव तालुक्यातील येळावी इथं मानेमळ्यातून द्राक्ष बागेसाठी औषधांची रविवारी रात्री 2 दरम्यान चोरी झाली. मानेमळ्यातील संजय रामचंद्र माने यांच्या शेडमधून अंदाजे 2,70,000 रुपये किमतीचे चंद्रकांत रामचंद्र माने यांच्या शेडमधील अंदाजे 2 लाख, संजय पाटील यांच्या शेडमधील 75,000 रुपयांची औषधं आणि ट्रॅक्टरमधील डिझेल शुभराव पाटील यांच्या शेडमधून 30,000 रुपये किमतीची शेती औषधं चोरट्यांनी लांबवली आहेत. शेडपासून जवळच असणाऱ्या द्राक्ष बागेत चोरांनी मुदत संपलेली आणि स्वस्तातली औषधं टाकून दिली होती. तासगाव पोलीस अधिक तपास करत आहेत. SBN मराठीसाठी प्रशांत सावंत, येळावी.